ही आहे इंदापूर तालुक्यातली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. ग्रामीण भागातील विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जावेत यासाठी शासनानं गाजावाजा करत शाळांना डिजिटल यंत्रणा पुरवली. मात्र हे संगणक आणि ई लर्निंगची यंत्रणा बहुतेक शाळांमध्ये ही अशी धूळ खात पडू नये. या शाळांनी विजेचं बिल भरलं नसल्यानं महावितरण कंपनीनं या शाळांचा विद्युत पुरवठा खंडित केलाय. वीज महावितरण कंपनीने आमच्या शाळेचा विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. आवाच्या सवादाराने वीज बिल आकारून जी यंत्रणा शिक्षकांनी जिद्दीने उभा केलेली आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलेलं आहे, ही सगळी यंत्रणा धूळखात पडून राहिलेली आहे. इंदापूर तालुक्यातील 385 शाळांपैकी 313 प्राथमिक शाळांमध्ये हीच परिस्थिती आहे. डिजिटल यंत्रणा आणण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतला खरा, मात्र वाड्या वस्त्यांवरील शाळांमध्ये विजेचं बिल भरण्यासाठी पुरेशी तरतूद करायला मात्र सरकारला विसर पडलाय. महावितरण कंपनीने शाळांसाठी व्यापारी तत्वावर वीज आकारणी केली जाते आणि एप्रिल मे मध्ये शाळा बंद असताना देखील आम्हाला बिल शाळेला 300 रुपयाच्या पुढेच मिनिमम येतं, त्यामुळे आम्ही ते बिल भरू शकत नाही. अलीकडे ई लर्निंगच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांशी स्पर्धा करू लागल्यात. मात्र वीज पुरवठाच नसल्यामुळे हा उपक्रम शाळांना गुंडाळून ठेवावा लागलाय. 50-60% शाळा डिजिटल झालेल्या आहेत आणि त्या डिजिटल शाळेसाठी लाईटची व्यवस्था असणं जरुरी आहे. तर लाईट नसेल तर डिजिटल शाळा करून त्याचा काहीच फायदा होणार नाही. जर हे बिल भरण्याची व्यवस्था जर शासनानं केली तर ते डिजिटल शाळा करण्याचा काहीतरी फायदा होईल आणि 100% गुणवत्ता शाळेमधून जी मिळणार आहे ते आपलं यशस्वीपणे करता येईल. ग्रामीण भागातील शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी ई लर्निंगची सोय करून देणे हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद होता. मात्र विजेचा पुरवठा अक्षयरित्या सुरू होत नाही तोवर परिस्थितीत बदल होणं अवघडच आहे. मधुकर गलांडे, IBN लोकमत, इंदापूर.